आपण त्याचा विचार करावा. मला कळीचा मुद्दा शिवचरित्रामध्ये कोणता वाटतो? मला तुम्हाला बरोबर वाटेल ना वाटेल, कळीचा मुद्दा कोणता आहे? काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत, कथा शिवाजी महाराजांच्या माहीत आहेत, पण त्या कथेचं मर्म माहीत असेलच असं नाही. म्हणून दोन कथा सांगतो. माहिती तुम्हाला, मी कोल्हापूरला असतो, कोल्हापूरपासून जवळच पन्हाळगड आहे. मग त्या पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शत्रूंनी मोगलांनी पन्हाळगडाला वेढा घातला. महिना झाले, दोन महिने झाले, तीन महिने झाले, चार महिने झाले, त्यांनी डावपेच शत्रूंना असा आखला, लढायचंच नाही, गडावर जायचंच नाही, खालीच बसून राहायचं, बाहेरच्या माणसाला आत जाऊ द्यायचं नाही आणि वरच्या गडावरच्या माणसांना खाली जाऊ द्यायचं. गड लहान आहे त्या मानानं, त्याच्यामुळे तिथलं दाना वैरण अन्न पाणी संपत आलं. उपाय न लढता उपाशी मरायची पाळी आली. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली होती. शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण पन्हाळगड सोडायचं आणि पन्हाळगडाच्या पश्चिम बाजूला विशाळगड नावाचा एक अतिशय सुरक्षित किल्ला आहे, त्या किल्ल्याकडे जायचं त्यांनी ठरवलं. मग किल्ल्याकडे जायचं तर त्या बाजूने सुद्धा शत्रूचा वेढा आहे. तिथून जर वेढ्यातनं जायचं म्हटलं आणि शिवाजी जर त्यांच्या हाती लागले तर सगळंच घोटाळा झाला असता. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. खरं म्हणजे शिवाजींनी युक्त्या किती केल्या आणि लढाया किती केल्या याची जर बेरीज काढून पाहिली तर तुम्हाला मी सांगतो की त्यांनी युक्त्या जास्त केल्या आणि प्रत्येक लढाईमध्ये युक्ती केलेली आहे. बोध काय घ्यावा? आज लढावं शक्ती बरोबर युक्तीचा सुद्धा वापर करावा. म्हणजे हातापायांचा वापर करावाच, पण हातापायांच्या वापराबरोबर डोक्याचा वापर करा. शिवाजीने डोक्याचा वापर करून शिवाजीने लढाया जिंकलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. जाताना मग त्यांनी अशी युक्ती केली, एका शिवाजीच्या उंचीच्या त्यांच्या जाडीच्या माणसाला खोटा शिवाजी तयार केला. त्याला शिवाजी महाराजांचे सगळे कपडे घातले, दागिने घातले, टोप घातला, त्याला दाढी होतीच तशी, असाच मुलीचा शोधला होता. त्याला पालखीत बसवला आणि त्याला काय सांगितलं की पालखी कुठे फिरवायची? शत्रूच्या जवळपास अशी फिरवायची. हेतू काय? शत्रूच्या लक्षात यावं की शिवाजी सापडला. मग तो शिवाजी सापडला की म्हणजे मग त्यांच्यामध्ये आनंद होईल. आनंद झाला की मग त्यांची जरा वेढा असेल तो पातळ होईल आणि त्या पातळ वेढ्यात मला निघून जाता येईल, अशी त्यांनी युक्ती केली. तसंच झालं. ही कथा तुम्हाला माहित आहे. या कथेतलं मर्म ज्याच्याकडे दुर्लक्ष होत ते कोणतं आहे? हा जो खोटा शिवाजी बनला होता हा कोण होता? बऱ्याच लोकांना माहिती, चांगली गोष्ट. शिवा काशीत व्यवसायानं न्हावी मनुष्य, इतर कोणी राग मानू नये पण तो कोणी मराठा नव्हता. ब्राह्मणही नव्हता. म्हणजे मी जे अलकाताईने म्हणालो की खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचं लिहिलं ते बरोबर असेल, ते जनतेचं लिहिलं ते बरोबर आहे, पण जनता या शब्दामध्ये बरंच येतो आणि त्याच्यामध्ये काही चांगलं येतं आणि काही वाईटही येतं. रयतेचा राजा असं म्हटलं, रयत म्हणजे काय? रयत म्हणजे कष्ट करून जगणारा मनुष्य, आणि तो रयतेचा राजा होता. मग हा शिवा काशीत
शिवाजीसाठी मरायला का तयार झाला, याचं उत्तर ज्याला सांगता येईल त्याला शिवचरित्रातली खरी कळ, खरी खुणगाठ, खरा मुद्दा त्याच्या लक्षात, तो का मरायला तयार झाला। आता आपल्यापैकी विक्षिप्तपणानं बोलणारी मंडळी बरीच असतात, ते म्हणतील एखादा असतंय खुळो शिवा काशीत एकटा नव्हता। त्याच गोष्टीचा पुढचा भाग असा आहे, पन्हाळगडावरनं उतरून विशाळगडाकडे जाताना वाटेमध्ये घोडखिंड लागतो, माझ सुद्धा चूक नाही, तिचं मूळचं नाव घोडखिंड, बाजीप्रभूच्या बलिदानानंतर तिचं नाव पावनखिंड असं पडलेलं आहे। हा इतिहासच आहे, हे लक्षातच ठेवलं पाहिजे, हा इतिहासच आहे। बाजीप्रभू उभा होता त्या खिंडीमध्ये, त्याला काम काय सांगितलं होतं, त्यानं काम कोणतं स्वीकारलं होतं, येणाऱ्या शत्रूला आडवीन त्याचा मुर्दा पाडीन त्याला खतम करील असं काम स्वीकारलं होतं काय, हे काम त्याचं होतं काय, नाहीच, त्याचं कामच असं होतं। काही मंडळी लिहून ठेवलेलं आहे की महाराज तुम्ही विशाळगडावर जा आणि विशाळगडावरनं तोफेची तोफ डागा, तोफेचा आवाज येईपर्यंत या खिंडीतनं शत्रूला पुढे जाऊ देणार नाही। अरे त्यानं मरायचंच काम स्वीकारलं होतं। बाजीप्रभू देशपांड्यांचं नाव तरी आपल्याला माहित आहे, त्याच्या समोर जे काही शेपाशे मावळे होते त्यांची नावं सुद्धा इतिहासानं लिहिलेली नाहीत, पण तुम्हाला मी सांगतो ते मरायला तयार झाले ना। शिवा काशीत मध्ये बाजीप्रभू देशपांड्यांच्या मध्ये आणि ते शेपाशे मावळ्यांच्या मध्ये समान गोष्ट काय होती, ते शिवाजीसाठी मरायला का तयार झाले, हे त्या शिवचरित्राचं मर्म आहे।